तर इकडे मुंबईत कोरोनाच्या संशयित रुग्णांसाठी कस्तुरबा हॉस्पिटलसह राजावाडी, वांद्रेतलं भाभा रुग्णालय, कुर्ला भाभा रुग्णालय आणि जोगेश्वरीच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा रुग्णालयात सुद्धा विलगीकरण कक्ष तयार केले जाणार आहेत. कोरोनाच्या संशयित रुग्णांची संख्या वाढल्यास त्या दृष्टीनं सार्वजनिक आरोग्य व्यवस्था बळकट करण्याच्या उपाययोजना पालिकेनं सुरू केल्यात. मुंबईत आढळलेल्या कोरोना संशयित रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयातल्या विलगीकरण कक्षात ठेवलं जातं. इथे सध्या 28 खाटांची सुविधा उपलब्ध आहे. मुंबई महापालिका सुद्धा कोरोनाचा सामना करण्यासाठी सज्ज झालेली आहे. त्यासाठीच्या सगळ्या उपाययोजना केल्या जात आहेत. या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी मेघा कुचिक यांच्याकडून. मेघा, एकंदरीत कोरोनाची दहशत आता भारतात सुद्धा पसरायला लागलेली आहे. आग्र्यातले 6 रुग्ण हे त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत, पण मुंबईत सुद्धा ही भीती नाकारता येत नाहीये. काय त्या पार्श्वभूमीवर महापालिकेनं तयारी केलेली दिसते? सुवर्ण, मुंबई हे आपले आर्थिक आणि आंतरराष्ट्रीय असं शहर आहे, त्यामुळे विविध देशातील नागरिक नेहमीच मुंबईत येत असतात. त्यामुळे सर्वात प्रथम आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे, तिथे कडक अशी खबरदारी तिथे घेतली जात आहे. गृहमंत्रालयानं 12 देशांची सूची जारी केलेली आहे. त्या 12 देशांतून जे कोणी प्रवासी इथे येतील त्यांच्या इथे विशिष्ट प्रकारची एक स्क्रीनिंग केली जाते, विशिष्ट प्रकारची त्यांची तपासणी केलेली जाते आहे आणि त्यानंतरच त्यांना मुंबई शहरात सोडलं जात आहे. आत्तापर्यंत 550 अधिक विमानानं आलेल्या 64,000 अधिक प्रवाशांच्या आतापर्यंत अशा प्रकारची तपासणी झालेली आहे आणि त्यानंतरच या प्रवाशांना मुंबई शहरामध्ये सोडण्यात आलेलं आहे. आणि मुंबई मध्ये जी पालिका आहे त्यांनी 4 रुग्णालयांमध्ये सध्या कोरोनाच्या जर कुणाला लागण झाली तर त्याची सोय केलेली आहे. विलगीकरण असा जो कक्ष आहे तो कक्ष असतो तो पूर्णपणे सेपरेट असतो. कस्तुरबा असेल, राजावाडी असेल, वांद्र्यातील भाभा रुग्णालय, कुर्ल्यातील भाभा रुग्णालय आणि जोगेश्वरीतील ठाकरे ट्रॉमा, बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा या ठिकाणी ही व्यवस्था करण्यात आलेली आहे. सध्या काही खाटांपुरतीच ही जी आहे व्यवस्था करण्यात आलेली आहे, मात्र नंतर ही जी व्यवस्था आहे ती वाढवण्यात येईल. मास्क बाबतही असं म्हटलं जात होतं की अपुरे आहेत, मात्र पालिकेकडनं असं सांगण्यात येते की पुरेसे मास्क आहेत आणि जर अशा प्रकारचे रुग्ण आढळलेच किंवा त्यांच्यामध्ये काही वाढ झाली तर मास्क देखील वाढवण्यात येतील. याचबरोबर खासगी रुग्णालयांमध्ये आणि पालिकेच्या इतर रुग्णालयांमध्येही या प्रकारच्या संशय रुग्णालयांना ऍडमिट करण्यासाठी अशा प्रकारच्या सुविधा आपल्याला तयार करण्यात. एकंदरीत मेघा, ज्या पद्धतीनं प्रशासन सगळ्या सोयी सुविधा आणि उपाययोजना करण्यात मग्न आहे तीच काहीशी परिस्थिती सगळ्या नागरिकांमध्ये सुद्धा दिसतेय. सजग दिसतायत नागरिक, मास्क घेणं असू देत किंवा मग सॅनिटायझर घेणं असू देत, यासाठी मेडिकलमध्ये सुद्धा लोकांची झुंबड उडताना दिसते, अशाही काही बातम्या कानावर येत आहेत. मेघा, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद.